नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला एक क्वेश्चन दिला आहे. राफेलबद्दल योग्य नसलेली विधान निवडा असं आपल्याला सांगितलं आहे. अ ब क अशी तीन विधानं दिलीत. अगदी आयोगसुद्धा अशाच क्वालिटीचा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा विचारेल. अ विधान आहे, दसऱ्याच्या मुहूर्तावर भारत स्पेन करारातील पहिले राफेल विमान भारताला सोपवण्यात आले. तुम्ही जर गडबडीमध्ये हे विधान वाचलं तर नक्कीच तुम्हाला योग्य वाटेल. पण राफेलचा करार हा भारत आणि स्पेनच्या दरम्यान झाला आहे का? तर बिलकुल नाही, भारत आणि फ्रान्सच्या दरम्यानचा हा करार आहे. त्यामुळं अ विधान आपलं चुकीचं राहील, अयोग्य राहील. ब विधान आहे, करार अंतर्गत 59,000 कोटी रुपये मोजून भारताला 38 राफेल विमाने मिळणार आहेत. तर हे सुद्धा विधान चुकीचं आहे, यामध्ये फिगर्स चुकीच्या दिल्यात. 59,000 कोटी रुपयांचा हा करार आहे, मात्र त्यामध्ये आपल्याला 36 राफेल विमानं मिळतील. ठीक आहे. आणि क विधान, राफेलचा शब्द अर्थ जोरदार समुद्री वादळ होतो. तर हे सुद्धा विधान जर तुम्ही अर्धवट इन्फॉर्मेशन घेऊन गेला तर नक्कीच योग्यसुद्धा वाटेल, मात्र हे विधान चुकीचं आहे. राफेल या शब्दाचा अर्थ हा जोरदार समुद्री वादळ होतो का? तर बिलकुल नाही, राफेलचा अर्थ हा धुळीचे वादळ असा होतो. ठीक आहे. तर समुद्री वादळ आणि धुळीचं वादळ याच्यामध्ये फरक आहे. तर राफेलचा अर्थ हा धुळीचे वादळ असा होईल. ठीक आहे. आपल्याला इथं अयोग्य विधानं निवडायची होती, योग्य नसलेली विधानं. तर सर्व विधानं ही अयोग्य आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या क्वेश्चनचा आन्सर राहील. ठीक आहे. अशाच क्वालिटीची इन्फॉर्मेशन ही आपण दैनिक मराठीच्या प्रत्येक सेशनमधून कव्हर करतो आहे. आजच्या लेक्चरमधून सुद्धा आपण अशीच इन डिटेलमध्ये क्वालिटी इन्फॉर्मेशन चेक करू. आजचं लेक्चर हे आपलं 13, 14 आणि 15 ऑक्टोबरवरती आधारित असणार आहे. जे आपल्याला इम्पॉर्टंट न्यूज या वेगवेगळ्या न्यूज सोर्समध्ये दिल्या होत्या त्यावरती आधारित इन डिटेलमध्ये आपण ॲनालिसिस बघू. आजच्या लेक्चरची PDF तुम्ही विजन गव्हर्नमेंट जॉब या आमच्या ऑफिशियल टेलिग्रामवरतून नक्की डाउनलोड करा. त्याआधी तुम्ही विजन स्टडीवरती जाऊनसुद्धा डाउनलोड सेक्शनमधून बऱ्याचशा PDF डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणि विजन स्टडीवरती आम्ही टेस्ट सिरीजसुद्धा सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीज अगदी सब्जेक्ट वाईज आहेत, तुम्ही त्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. तर आता जास्त वेळ न घेता आपण आपल्या लेक्चरमध्ये येऊ. लेक्चरमधली पहिली न्यूज ही एका संयुक्त सैन्य अभ्यासाशी संबंधित आहे, जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज ही, जी की भारत आणि जपान या दोन देशांच्या दरम्यान आयोजित करण्यात आली. ह्या या युद्ध अभ्यासाची ही सेकंड एडिशन होती. या युद्ध अभ्यासाचं नाव ते म्हणजे धर्म गार्डियन 2019, जे की मिझोराममध्ये कंडक्ट करण्यात आली. ही युद्ध अभ्यास किंवा हा एक संयुक्त सराव हा मिझोराममध्ये वैरेंटेक या ठिकाणी आयोजित करण्यात आला. आणि या धर्म गार्डियनची ही सेकंड एडिशन होती. याआधी 2018 याचं आयोजन झालं होतं. 2018 याचं आयोजनसुद्धा भारतामध्येच झालं होतं. हा एक वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम असून दरवर्षी याचं आयोजन केलं जाईल. यावर्षी याचं आयोजन 19 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत असेल. ठीक आहे. आणि हा जपानसोबतचा अतिशय महत्त्वाचा असा संयुक्त सराव असणार आहे. आपण जर जपानबद्दल जर जाणून घेतलं तर जपानची राजधानी ती म्हणजे टोकियो, जपानमध्ये जी करन्सी चालते ती म्हणजे जॅपनीज येन, आणि जपानचे जे पंतप्रधान आहेत ते म्हणजे शिंझो ॲबे. ठीक आहे. जपान हा या मॅपमध्ये दाखवल्यानुसार बऱ्याचशा बेटांनी बनलेला एक समूह. आपल्याला आयोगाने या बेटांवरती आधारित क्वेश्चन विचारला होता. जपान मुख्यतः 4 बेटांनी बनलेला आहे आणि त्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा असं आपल्याला एक्झाममध्ये विचारलं होतं. तर म्हणून ही कोणती महत्त्वाची 4 बेटं आहेत हे तुम्ही कमेंट करून कळवा. ठीक आहे. आणि आपण भारताच्या आर्मीबद्दल ऑलरेडी बऱ्याचशा लेक्चर्समधून बघितलं आहे की भारताची आर्मी ही 1 एप्रिल 1895 स्थापन झाली होती. आणि इंडियन आर्मीचं एक मोटो आहे किंवा ध्येयवाक्य आहे, ते म्हणजे सर्व इज बिफोर सेल्फ. ठीक आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला माहिती असेल तर प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करता येईल. पुढं आपण आणखीन एक असाच एक युद्ध अभ्यास बघतो आहे. हा एक सागरी सराव होता जो भारत आणि बांगलादेश या दोन देशांच्या दरम्यान आयोजित केला गेला. ही सुद्धा या सरावाची दुसरी आवृत्ती होती. या सरावाचं नाव ते म्हणजे कॉर्पॅट 2019. कॉर्पॅटचा एक लॉंग फॉर्मसुद्धा आहे, तो म्हणजे कोऑर्डिनेटेड पेट्रोल 2019. आणि याचं आयोजन हे बंगालच्या उपसागरामध्ये करण्यात येईल. बंगालच्या उपसागराचा जो नॉर्दर्न भाग आहे तर इथे याचं आयोजन झालेलं आहे. 10 ते 11 ऑक्टोबर दरम्यान हा सुरू होता. भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यानचा एक मेरीटाईम एक्सरसाइज आहे. भारताकडून 2 महत्त्वाच्या युद्धनौका याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्या युद्धनौकांची नावं तुम्ही लक्षात ठेवा. एक म्हणजे INS रणविजय आणि दुसरं म्हणजे INS कुथार. ठीक आहे. INS कुथार जे आहे तर ते एक गाइडेड मिसाईलसुद्धा डिस्ट्रॉय करू शकतो अशा प्रकारचं एक INS आहे. अशा प्रकारचं एक युद्धनौका आहे जी गाइडेड मिसाईल, म्हणजे ज्या मिसाईल ॲडव्हान्स मोडमधल्या आहेत, ज्या काही गाइडेड मिसाईल आहेत, तर त्यांनासुद्धा डिस्ट्रॉय करण्याचं काम हे INS कुथारच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर या 2 युद्धनौकांचा समावेश कॉर्पॅट 2019 होता, हे तुम्ही लक्षातच ठेवा. यावरती आधारित आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. बांगलादेश जर आपण बघितलं तर मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे
बांगलादेशची राजधानी ती म्हणजे ढाका. बांगलादेशमध्ये जी करन्सी वापरली जाते ती म्हणजे बांगलादेशी टाका, किंवा त्याला टंकासुद्धा म्हटलं जातं. आणि बांगलादेशच्या पंतप्रधान त्या म्हणजे शेख हसीना. ठीक आहे, तर एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा. पुढं आपण एक असाच महत्त्वाचा सैन्य सराव बघतोय, ज्याचं नाव आहे वज्रप्रहार 2019. वज्रप्रहार 2019 ही एक 10वी आवृत्ती होती, जे की भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या सैन्यांच्या दरम्यान ह्याचं आयोजन केलं जातं. या 10व्या आवृत्तीचं आयोजन हे अमेरिकेमध्ये सिएटलमध्ये करण्यात आलं, वॉशिंग्टनजवळचं एक ठिकाण, जिथं एक बेससुद्धा आहे, लुईस मॅकॉर्ड नावाचं एक बेस आहे जिथं याचं आयोजन झालं, वज्रप्रहार 2019. याचं आयोजन हे 13 ऑक्टोबर रोजी करण्यात आलं. जवळपास 15 दिवस चालणारा हा एक सराव आहे. 28 ऑक्टोबर 2019 पर्यंत सुरू राहील. 2018 अशाच प्रकारची 9वी आवृत्ती आपण कंडक्ट केली होती. ही 9वी आवृत्ती किंवा 2018 हा सैन्य सराव हा राजस्थानमध्ये जयपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. आणि 2019 जी 10वी आवृत्ती आहे वज्रप्रहारची, तर ती अमेरिकेमध्ये सिएटल या ठिकाणी आयोजित करण्यात येईल. ठीक आहे, यापूर्वी सोबत ऑलरेडी आपण एक सैन्य अभ्यास केलेला आहे, संयुक्त सैन्य अभ्यास झालेला आहे, ज्याचं नाव होतं युद्ध अभ्यास 2019. याचं आयोजन हे सप्टेंबरमध्येच करण्यात आलं होतं. हे सुद्धा आयोजन अमेरिकेमध्येच झालं होतं आणि लुईस मॅकॉर्ड याच तळावरती याचं आयोजन झालं होतं. ठीक आहे, तर युद्ध अभ्यास 2019 आपण पुन्हा एकदा वज्रप्रहार 2019 हे सुद्धा अमेरिकेसोबतच करतो आहे आणि हा देखील एक संयुक्त सैन्य अभ्यास आहे. ठीक आहे, आपण ज्यावेळेस युद्ध अभ्यास 2019 गेलो होतो तर त्यावेळेस एक वैशिष्ट्य घडलं होतं, ते म्हणजे अमेरिकन सैन्यांनी भारताचं राष्ट्रगीत हे तिथं गायलं होतं, किंवा या आपल्या राष्ट्रगीतासाठी लागणारं जे म्युझिक आहे तर ते अमेरिकन सैन्यांनी वाजवलं होतं. तर ही एक महत्त्वपूर्ण घटना घडल्यामुळं हा युद्ध अभ्यास तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. ठीक आहे, अमेरिकन आर्मीबद्दल आपण जर विचार केला तर ही फार जुनी अशी आर्मी आहे, जवळपास भारताच्या आर्मीपेक्षा 100 वर्षापेक्षा जास्त जुनी असलेली ही आर्मी. 1775 याची स्थापना झाली होती. या US आर्मीचं हेड ऑफिस हे व्हर्जिनिया या ठिकाणी अमेरिकेमध्ये, जसं भारताच्या आर्मीचं हेड ऑफिस नवी दिल्ली या ठिकाणी आहे, तसं व्हर्जिनियामध्ये US आर्मीचा बेस आहे. आणि US आर्मीचं सुद्धा एक मोटो आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता, धिस वी हॅव डिफेंड, असं त्यांचा एक मोटो आहे किंवा त्यांचं एक ब्रीदवाक्य, धिस वी हॅव डिफेंड. भारताचं ब्रीदवाक्य कोणतं आहे, तर सर्व्हिस बिफोर सेल्फ. ठीक आहे, तर असे हे ब्रीदवाक्य वगैरे पण लक्षात ठेवू शकता. तुम्हाला ज्यावेळेस एसे वगैरे लिहायचं तर त्यावेळेस किंवा इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. पुढची अशीच एक महत्त्वाची न्यूज, ही न्यूज एका वादळाशी संबंधित आहे. हे वादळ कोणत्या देशामध्ये दाखल झालं किंवा या वादळाची गती काय होती, तर याबद्दलसुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. कोणत्या समुद्रामध्ये हे आलं होतं याबद्दलसुद्धा आपल्याला माहिती असावी. तर हागिबीस नावाचं एक वादळ जे की जपानला जाऊन धडकलं आहे, जपानमध्ये बरेचसे याच्यामुळं नुकसानसुद्धा झालेलं आहे. या वादळाचा वेग हा ताशी 195 किलोमीटर इतका होता, म्हणजे तिथलच्या बुलेट ट्रेन एवढा स्पीड असलेलं हे एक वादळ, ज्याचं नाव आहे हागिबीस, जे की जपानच्या दक्षिण किनारपट्टीला येऊन आदळलं. ठीक आहे, या वादळामुळे जवळपास 8 इंचाचा पाऊस हा जपानमध्ये सुरू आहे आणि ज्यामुळे पूर येण्याचीसुद्धा शक्यता झालेली आहे. आपण जर जपानचा वादळाबाबत किंवा पुराबाबतचा जर इतिहास बघितला तर 1958 असंच एक मोठं वादळ आलं होतं ज्यामध्ये 1200 लोकांचा मृत्यूसुद्धा झाला होता. ठीक आहे, तर हे जे वादळ आहे ज्याचं नाव आहे हागिबीस, हे तुम्ही वादळ लक्षातच ठेवा. हे कोणत्या देशामध्ये जाऊन आदळलं किंवा हे कोणत्या देशामध्ये आलं होतं यावरती आधारित आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढची अशीच एक महत्त्वाची न्यूज, हे एका रँकिंगशी संबंधित आहे. ब्रँड फायनान्स नॅशनल ब्रँड्स 2019 क्रमवारी प्रकाशित करण्यात आली, त्यानुसार भारताची क्रमवारी ही 7व्या स्थानावरती आहे, म्हणजे भारताचा या क्रमवारीमध्ये 7वा स्थान आहे. US या क्रमवारीमध्ये प्रथम स्थानावरती असलेला देश. ब्रँड फायनान्स नॅशनल ब्रँड्स 2019 हा नेमका अहवाल कशाशी संबंधित आहे हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. एखाद्या पर्टिक्युलर देशांना ना या इंडेक्समध्ये रँकिंग दिले जातात, ज्याचा वापर करून त्या देशामध्ये गुंतवणूक करता येईल का किंवा त्या देशाची ब्रँड व्हॅल्यू कशी ठरवता येईल, तर या संदर्भात असलेला हा एक रिपोर्ट, ज्यामध्ये आपल्या पर्टिक्युलर भारताचा आपण जर विचार केला तर 2018 तुलनेमध्ये, म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये भारताची क्रमवारीमध्ये सुधारणा झाली. भारताची क्रमवारी ही 9व्या स्थानावरून आपण सध्या 7व्या स्थानावरती पोचलो आहे. आपल्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये जवळपास 18.7% वाढ झाली आहे. ही वाढ 2562 बिलियन डॉलर्स इतकी आहे. आपण जर प्रथम स्थानावरती असलेल्या देशाचा विचार केला, म्हणजे अमेरिकेचा, तर अमेरिकेची ब्रँड व्हॅल्यू जवळपास 27,751 बिलियन डॉलर्स इतकी मोठी आहे. भारताची ब्रँड व्हॅल्यू त्या मानाने अगदी अमेरिकेच्या 10 पट कमीच आहे. पण अमेरिकेमध्ये जी ग्रोथ झाली आहे ती 7.2% आहे,
ॲज कम्पेअर टू भारताचा आपण जर विचार केला तर भारताची ग्रोथ लास्ट इयरच्या कम्पेरेटिव्ह 18.7% झाली आहे. ठीक आहे, तर हे ब्रँड व्हॅल्यूशी संबंधित असलेला रिपोर्ट, ज्यामध्ये अमेरिका पहिल्या स्थानावरती, त्यानंतर दुसऱ्या स्थानावरती आहे चीन. चीनची ब्रँड व्हॅल्यू जवळपास 19,486 बिलियन डॉलर्स इतकी आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती जर्मनी, जर्मनीचा आहे 4,855 बिलियन डॉलर्स. पहिल्या दोन स्थानांचा आपण जर विचार केला, पहिले दोन स्थान हे 10,000 बिलियन डॉलर्सपेक्षा पुढं असलेले देश, मात्र बाकी जे सगळे 10,000 बिलियन डॉलर्सपेक्षा आत असलेल्या अर्थव्यवस्था आहेत, त्यामध्ये जर्मनी तिसऱ्या स्थानावरती, जपान चौथ्या स्थानावरती, पाचव्या स्थानावरती आहे युनायटेड किंगडम आणि सातव्या स्थानावरती आहे भारत. ठीक आहे, या रिपोर्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की ज्या डेव्हलपिंग इकॉनॉमीज आहेत तर यांचा ग्रोथ रेट हा डेव्हलप्ड इकॉनॉमीजपेक्षा 31.3 पटींनी जास्त आहे. डेव्हलपिंग इकॉनॉमीज म्हणजे काय, की जे देश सध्या डेव्हलपिंग या मोडमध्ये आहेत, ज्यांची सध्या प्रगती होत आहे, मात्र ऑलरेडी जे डेव्हलप कंट्रीज आहेत तर त्यांच्या इकॉनॉमीचा किंवा त्यांच्या ग्रोथचा जर आपण विचार केला तर त्यांची ग्रोथ ऑफकोर्स कमीच असणार आहे. डेव्हलपिंग कंट्रीजचा ग्रोथ हा 31.3 पटींनी जास्त आहे. ठीक आहे, आपण जर 100 पैकी गुणांचा जर विचार केला ना तर त्यामध्ये सिंगापूर या देशाला सर्वाधिक गुण मिळालेत. 100 पैकी 90.5 गुण मिळून सिंगापूर हे या ब्रँड व्हॅल्यूजमध्ये, नॅशनल ब्रँड व्हॅल्यूजमध्ये सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट देश ठरला आहे. ठीक आहे, गुणांचा आपण जर विचार केला तर त्यामध्ये सिंगापूर येईल, आणि आपण जर डॉलर्समध्ये जर विचार केला तर ती आहे अमेरिकेची अर्थव्यवस्था किंवा अमेरिका हा देश. ठीक आहे, आणि भारताचा आपण जर विचार केला तर पहिल्या टॉप 10 कंट्रीजमध्ये फक्त भारतच असा देश आहे की ज्याची क्रमवारी किंवा ज्याची प्रगती ही डायरेक्टली 2 अंकांनी झाली आहे, म्हणजे आपण 9व्या स्थानावरून 7व्या स्थानावरती आलो. मात्र या रिपोर्टमध्ये असा इतर कुठलाही देश नाही की ज्यांनी 2 अंकांनी प्रगती केली आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, आपल्याला इकॉनॉमिक्सच्या अंतर्गत यावरती क्वेश्चन येऊ शकतो. आणि आपण इकॉनॉमिक्सचा विचार करतो आहे म्हटल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती नेमकी कशी आहे हे आपण इन डिटेलमध्ये जाणून घेऊ. भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक अवस्थेत, तर असा एक इशारा आपल्याला आपले जे फॉर्मर गव्हर्नर, ते म्हणजे रघुराम राजन यांनी दिला होता, RBIचे फॉर्मर गव्हर्नर. मात्र त्यांच्या या लेखानंतर दुसऱ्याच दिवशी वर्ल्ड बँकेकडून सुद्धा एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. तो रिपोर्ट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये ज्या आकडेवारी दिल्यात तर त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतील. वर्ल्ड बँकेकडून एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला ज्याचं नाव आहे साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस. त्यानुसार भारताचा विकास दर हा 2018-19 6.9% होता असं सांगितलं आहे. त्यानंतर तो 6% 2019-20 या फायनान्शियल इयरसाठी असेल. त्यानंतर 2021 आपण जर विचार केला तर भारत जर विकास दर आपला हळूहळू जर सावरला तर आपला विकास दर हा 6.9% जाईल, आणि 2022 आपण जर विचार केला तर 7.2% जाऊ शकतो. तर असा एक अंदाज हा साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस या अहवालाअंतर्गत वर्ल्ड बँकेकडून प्रकाशित करण्यात आला आहे. ठीक आहे, वर्ल्ड बँकने या रिपोर्टमध्ये असं सुद्धा सांगितलं आहे की मंदीसदृश्य स्थितीतही भारत हा वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असं जागतिक बँकेचे अर्थतज्ज्ञ टीमर यांचं मत आहे की सध्याची अर्थव्यवस्था जी आपण मंदीत जाताना बघतोय तरीसुद्धा भारताचा जो वेग आहे तर तो अगदी व्यवस्थित आहे. त्यानुसार 2021-22 आपण चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतो. ठीक आहे, आपण या रिपोर्टमधले महत्त्वाचे मुद्दे अगदी व्यवस्थितपणे बघू. जागतिक बँकेने भारताचा जो अंदाजित ग्रोथ रेट होता तो 7.5 सांगितला होता, मात्र तो आता कमी करत 6% सांगितलेला आहे. 2019 आपण जर विचार केला तर बांगलादेश आणि नेपाळ यांची आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक वृद्धी दर हा भारतापेक्षा जास्त आहे असं या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. बांगलादेश ही दक्षिण आशियामधली भूताननंतरची सर्वात वेगवान विकसनशील अर्थव्यवस्था बनली आहे. आपण जर बांगलादेशचा विकास दर किंवा GDP ग्रोथ रेट जर बघितला तर तो 2019 7.9% 8.1% जाईल. ठीक आहे, तर बांगलादेशचा जो विकास दर आहे म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट रेट हा 7.9% 8.1% जाईल. ठीक आहे, हे कशामुळे साध्य झालं किंवा बांगलादेशचा ग्रोथ रेट का वाढतो आहे यामागेसुद्धा कारणं सांगण्यात आली, जसं की बांगलादेशमध्ये जे मॅक्रो लेवलवरती जे इकॉनॉमिक फ्रेमवर्क करण्यात आले, त्यानंतर जे पॉलिटिकल तिथलची स्टॅबिलिटी आहे आणि स्ट्रॉंग पब्लिक इन्व्हेस्टमेंटमुळं बांगलादेशचा ग्रोथ रेट हा भविष्यामध्ये सुद्धा वाढतच जाईल. जसं की 2020 आपण जर विचार केला तर त्यांचा ग्रोथ रेट हा 7.2% असेल आणि 2021 7.3% जाईल.
ठीक आहे. त्यानंतर 2019 आणि 20 या 2 वर्षांचा आपण जर नेपाळचा जर सरासरी विकास दर्जा बघितला तर तो अंदाजे 6.5% राहील असं सुद्धा वर्ल्ड बँकेच्या या साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. ठीक आहे. आर्थिक धोरणांच्या संकटांमुळे सध्या पाकिस्तानचा जो GDP ग्रोथ रेट जो असणार आहे तर तो 2.4% असेल असं या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. आपण जर पर्टिक्युलर फक्त भारताचा जर विचार केला तर भारताचा GDP दर हा 2017 7.2% होता, तो 2018 6.8% आला, त्यानंतर 2019 ग्रोथ रेट हा 7.5% जाईल असा पहिल्यांदा अंदाज सांगण्यात आला होता, मात्र तो फाऊल ठरत आता GDP ग्रोथ रेट हा 6% करण्यात आला आहे. ठीक आहे. आणि 2021 आणि 22 आपण जर विचार केला तर भारताचं आर्थिक धोरण हे व्यवस्थितपणे जर राबवण्यात आलं 2021 आपण 6.9% ग्रोथ रेट अचीव करू आणि 2022 तो 7.2% होऊ शकतो. ठीक आहे. 2019 जर परिस्थितीचा आपण नीट विचार केला तर या परिस्थितीला काही महत्त्वाची कारणं आहेत, जसं की आपलं जे कृषी आणि सेवा क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये GDP ग्रोथ रेट हा वाढलेला नाही आहे, त्याच्यामध्ये वृद्धी झालेली नाही. कृषीमध्ये 2.9% इतकी ग्रोथ रेट असून सेवा क्षेत्रामध्ये म्हणजे सर्व्हिस सेक्टरमध्ये 7.5% इतके आहे. ठीक आहे. आपलं जे बांधकाम क्षेत्र आहे किंवा उत्पादन कार्याचं जे क्षेत्र आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे तर यामध्ये ग्रोथ रेट हा 6.9% वाढला आहे, मात्र कृषी आणि सेवा क्षेत्रांमध्ये 2.9% आणि 7.5% इतकाच मर्यादित राहिला, तर त्यामुळे 2019 ग्रोथ रेट हा आपला कमी झालेला आढळतो. ठीक आहे. आणि 2019 ग्रोथ रेट कमी होण्याचं एक मुख्य कारण ते म्हणजे आपल्या देशामध्ये करंट अकाउंट डेफिसिट म्हणजेच CAD हा 2017 तुलनेमध्ये 2018-19 या वर्षांमध्ये तो वाढलेला आहे. करंट अकाउंट डेफिसिट वाढल्यामुळं आपला GDP ग्रोथ रेटवरती इफेक्ट होतोच, तो आपल्या GDP 2.1% जाऊन पोचला आहे, जो आधी 2017 1.8% होता. ठीक आहे. तर हे सुद्धा काही मुख्य रिझन आहेत ज्यामुळे आपल्या देशाची आर्थिक वृद्धी दर किंवा GDP रेट हा कमी झालेला आपल्याला दिसतोय. तर ही कारणं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आपल्याला थोडासा कन्सेप्ट ओरिएंटेड जर क्वेश्चन आला तर त्यामध्ये ही कारणं नक्कीच उपयोगी ठरतील. ठीक आहे. आणि आपण ह्या रिपोर्ट बनवणाऱ्या वर्ल्ड बँकेचा जर विचार केला तर वर्ल्ड बँक समूहाचं हेड ऑफिस हे वॉशिंग्टन DC येईल, जे की युनायटेड स्टेट्समध्ये आहे. वर्ल्ड बँकेसोबत IMF सुद्धा हेड ऑफिस वॉशिंग्टन DC आहे. ठीक आहे. पुढची अशीच एक महत्त्वाची न्यूज, हे न्यूज आपल्या रिन्युएबल एनर्जी सोर्सच्या संदर्भात आहे. देशामध्ये 31 डिसेंबर 2022 175 GW इतकी रिन्युएबल एनर्जी सोर्सचं उत्पादन केलं जावं, तर असा इथं एक अंदाज वर्तवण्यात येतो आहे. हा अंदाज आपल्या मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी म्हणजेच MNRE माध्यमातून प्रकाशित करण्यात आला. खरं तर हे एक उत्तर देण्यात आलं आहे क्रिसीलकडून. आपल्या देशाचा जे काही रिन्युएबल एनर्जी सोर्सचं उत्पादन जे आहे तर ते आपण ठरवलेल्या टार्गेटपेक्षा जवळपास 42% कमी आहे असं सांगण्यात आलं होतं. क्रिसील ही एक रेटिंग एजन्सी आहे, क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणजेच क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिस ऑफ इंडिया लिमिटेड, तर यांच्याकडून एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला ज्यामध्ये 2022 आपलं जे टार्गेट आहे जे की 175 GW एनर्जी आपण उत्पादन करायची म्हणजेच रिन्युएबल एनर्जी सोर्स हे आपण 175 GW वाढवायचे, तर ते टार्गेट आपण अचीव करण्यापासून जवळपास 42% मागे आहोत असं सांगण्यात आलं होतं. मात्र या रिपोर्टला उत्तर देत मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जीच्या माध्यमातून एक आकडेवारी प्रकाशित करण्यात आली ज्यामध्ये सध्याचे आपले जे रिन्युएबल एनर्जीचे वेगवेगळे सोर्स आहेत किंवा जे उत्पादन केलं जातं तर ते सुद्धा आकडे प्रकाशित करण्यात आले. त्यामध्ये संपूर्ण देशामध्ये 81.3 GW इतकी ऊर्जा निर्मिती किंवा वीज निर्मिती ही या रिन्युएबल एनर्जी सोर्सच्या माध्यमातून केली जाते असं सांगण्यात आलं आहे. आणि हेच आपल्याला उत्पादन 31 डिसेंबर 2022 175 GW न्यायचं आहे. ठीक आहे. आता आपण 175 GW सुद्धा वेगवेगळ्या सोर्समध्ये डिवाईड करून बघू, जसं की सौर ऊर्जेचं उत्पादन हे 100 GW झालं पाहिजे, त्यानंतर वाऱ्यापासून जे वाईंड एनर्जी प्रोडक्शन असणार आहे तर ते 60 GW इतकं करायचं आहे, त्यानंतर बायो एनर्जी जी आहे ती 10 GW आपल्याला प्रोड्यूस करायची, आणि जे स्मॉल हायड्रो पॉवर स्टेशन्स असतील म्हणजेच लघु जलविद्युत केंद्र, तर यापासून आपल्याला 5 GW इतकी रिन्युएबल एनर्जी उत्पादन करायचं आहे. ठीक आहे. तर असं हे टोटल 175 GW डिस्ट्रीब्युशन आहे. हे डिस्ट्रीब्युशन तुम्ही लक्षातच ठेवा कारण सध्या हा चर्चेत असलेला विषय आहे.
नुकतंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युनायटेड नेशन्सच्या सेक्रेटरी जनरलच्या असेंब्लीमध्ये क्लायमेट ॲक्शन समिटमध्ये न्यूयॉर्कमध्ये असं सांगितलं होतं की आपल्या भारत देशाकडून 450 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी ही जनरेट केली जाईल, प्रोड्यूस केली जाईल. तर हे आपल्याला एक खूप मोठं टार्गेट अचीव करायचं आहे, तर त्यासाठी म्हणून एक छोटंसं पाऊल 175 गिगावॅटचं जे आपल्याला 2022 पर्यंत कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे, तर ही आकडेवारी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, पर्यावरणाशी संबंधित आहे त्यामुळे भविष्यामध्ये यावरती क्वेश्चन बनेलच. पुढची अशीच एक महत्त्वाची न्यूज, ही न्यूज एका अवॉर्डशी संबंधित आहे, पुरस्काराशी संबंधित आहे. भारतातल्या एका शॉर्ट मूवीला एक पुरस्कार मिळाला आहे, पीपल्स चॉईस अवॉर्ड मिळाला आहे 2019 साठीचा. हा पुरस्कार स्पिरिट ऑफ केरला तर या शॉर्ट फिल्मसाठी मिळाला आहे. स्पिरिट ऑफ केरला ही मूवी अरुण जोसेफ तर यांनी दिग्दर्शित केली आहे. केरळमध्ये ज्या बोट शर्यती होतात तर यांवरती आधारित एक छोटासा एक शॉर्ट फिल्म आहे ही, आणि जिला पीपल चॉईस 2019 पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे, तर पीपल चॉईस अवॉर्ड 2019 जो की जगातल्या सगळ्यात मोठ्या शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशनमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. या कॉम्पिटिशनचं नावसुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, तर माय रोडे रील फिल्म कॉम्पिटिशन 2019 तर या स्पर्धेमध्ये पीपल चॉईस अवॉर्ड 2019 स्पिरिट ऑफ केरला या शॉर्ट फिल्मसाठी मिळाला. ठीक आहे, आणि याचे दिग्दर्शक कोण तर अरुण जोसेफ या मूवीचे शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक आहेत, ज्यांना $10,00,000 प्राईज मनीसुद्धा मिळालं आहे. ठीक आहे, पुढची अशीच एक महत्त्वाची न्यूज, ही न्यूज नोबेल पारितोषिकांशी संबंधित आहे. आपण यावरती आधारित इन डिटेलमध्ये लेक्चर बघितलेलं आहे. भारतीय अर्थशास्त्रज्ञ ते म्हणजेच अभिजित बॅनर्जी तर यांना अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक देण्यात आलं. यांसोबत आणखीन दोन व्यक्तीसुद्धा आहेत, एक म्हणजे त्यांच्या पत्नी एथेर डेफ्लो आणि दुसरे जे आहेत ते म्हणजे त्यांचे सहकारी मायकल क्रेमर. तर या तीन व्यक्तींना 2019 इकॉनॉमिक सायन्समधला नोबेल पारितोषिक मिळालं. ठीक आहे, हे एक भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत ज्यांची सध्याची सिटिजनशिप ही अमेरिकेची आहे, म्हणजे सध्याचं त्यांचं नागरिकत्व हे अमेरिकन आहे. तर भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल 2019 मिळालं आहे. ठीक आहे, आणि आपण जर आत्तापर्यंत भारतीय व्यक्तिमत्व की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं असे जर व्यक्ती बघितले तर त्यामध्ये 1913 रवींद्रनाथ टॅगोर यांना साहित्य क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं, लिटरेचर या श्रेणीमध्ये. मात्र बऱ्याचशा जणांचं कन्फ्युजन आहे की त्यांना फक्त गीता या त्यांच्या काव्यसंग्रहाला किंवा साहित्याला हा पुरस्कार देण्यात आला असं बऱ्याचशा जणांचं मत आहे. तर ते कन्फ्युजन दूर करा, नोबेल पारितोषिक हे एका कुठल्याही कामासाठी दिलं जात नाही, तर लाईफ लाँग जे अचीवमेंट केल्या जातात किंवा पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये जी कामगिरी केली जाते तर त्याच्याशी संदर्भात नोबेल पारितोषिक दिलं जातं. एकाच साहित्याला किंवा एकाच पुस्तकाला म्हणून कधीही कुठलाही नोबेल मिळणार नाही आहे. ठीक आहे, तर रवींद्रनाथ टॅगोर यांना साहित्य या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळालं 1913, त्यानंतर 1930 चंद्रशेखर व्यंकटरमण ज्यांना भौतिकशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलं, तर त्यामध्ये खास करून त्यांचं फिजिक्समधलं कॉन्ट्रीब्युशन ते म्हणजे रमन इफेक्ट हा कन्सिडर करण्यात आला. त्यानंतर 1969 हर गोविंद सिंग खुराना यांना वैदिक शास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं. त्यानंतर 1979 मदर टेरेसा यांना पीस या कॅटेगरीमध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलं. 1983 सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलं. 1998 अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलं. अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळणारे अभिजित बॅनर्जी हे दुसरे भारतीय व्यक्ती किंवा त्यांना तुम्ही भारतीय वंशाचे म्हणू शकता. त्यानंतर 2009 व्यंकटरमण रामकृष्णन यांना केमिस्ट्रीमध्ये नोबेल पारितोषिक मिळालं. 2014 कैलास सत्यार्थी ज्यांना पीससाठी नोबेल पारितोषिक मिळालं. आणि 2019 अभिजित बॅनर्जी जे की एक भारतीय वंशाचे आहेत ज्यांना अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळालं. ठीक आहे, पुढच्या अशाच एक महत्त्वाच्या व्यक्ती त्या आहेत रोहिणी हटंगडी की ज्यांना विष्णुदास भावे पदकाने सन्मानित करण्यात आलं. मराठी रंगभूमीवरील मानाचे समजणं जाणारे विष्णुदास भावे पदक हे यंदा 2019 अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना देण्यात आले किंवा जाहीर झाले. भावे पदकाचे यंदाचे 54वे वर्ष असून 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिन असतो. या दिवशी हा पुरस्कार मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ते म्हणजे प्रेमानंद गजवी यांच्या हस्ते रोहिणी हट्टंगडी यांना हा पुरस्कार देण्यात येईल. रोहिणी हट्टंगडी यांनी आत्तापर्यंत गेले 49 वर्ष नाट्य आणि चित्रपट अभिनय क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. मराठी असेल किंवा हिंदी गुजराती या प्रत्येक भाषांमध्ये त्यांनी भरपूर अभिनय साकारला आहे. तर त्यांच्या या कार्यासाठी म्हणून 2019
विष्णुदास भावे पदक हे अभिनेत्री रोहिंगी हट्टगड यांना देण्यात येईल आणि रोहिणी यांना आत्तापर्यंत बालगंधर्व पुरस्कार, संगीत नाटक अकादमी अवॉर्ड, फिल्मफेअर पुरस्कार, ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्टचा पुरस्कार तर असे वेगवेगळे पुरस्कार मिळालेत. इवन 2017 त्यांना बालगंधर्व परिवाराच्या वतीने 2017 जीवनगौरव पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं. तर असा एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व, ऑलरेडी बरेचसे पुरस्कार त्यांना मिळालेत. हे सगळे पुरस्कार तुम्ही लक्षात ठेवायचेत, कारण मल्टीलॅनरमध्ये यावरती आधारित क्वेश्चन बनेल. ठीक आहे, विष्णुदास भावे पुरस्काराचं आपण जर स्वरूप बघितलं तर यामध्ये गौरव पदक दिलं जातं, स्मृतिचिन्ह, शॉल, त्यानंतर श्रीफळ दिलं जातं आणि 25,000 रुपये रोख. तर असं हे या पदकाचं स्वरूप आहे, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढची अशीच एक महत्त्वाची न्यूज जे की एका अपॉइंटमेंटशी संबंधित आहे. BCCIच्या अध्यक्षपदी किंवा प्रेसिडेंट यापदी सौरव गांगुली यांची नियुक्ती करण्यात आली. सौरव गांगुली हे BCCIचे नवीन प्रेसिडेंट असतील. अगदी सिंपल आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की एका लाईनमध्ये विचारतील की 2019 BCCIच्या प्रेसिडेंट या पदावरती सौरव गांगुली यांची निवड करण्यात आली, आणि ब विधान असेल की डॅश डॅश या व्यक्ती सौरव गांगुली यांच्यापूर्वी या पदावरती होत्या. तर माझा तुम्हाला अगदी सिंपल क्वेश्चन आहे की जे मी तुम्हाला डॅश डॅश म्हणतो आहे, तर ह्या व्यक्ती कोण, म्हणजे सौरव गांगुली यांच्या आधी BCCIच्या प्रेसिडेंट या पदावरती ती कोण होते हे तुम्ही कमेंट करून कळवा. ठीक आहे, BCCI हे संपूर्ण जगातलं अतिशय श्रीमंत असलेलं क्रिकेट बोर्ड, इवन ICCपेक्षासुद्धा ते जास्त श्रीमंत असलेलं बोर्ड आहे. तर या बोर्डावरती जे प्रेसिडेंट वगैरे बनतात तर या महत्त्वपूर्ण अपॉइंटमेंट असतात, तर या तुम्ही लक्षातच ठेवा. आणि सौरव गांगुली हे नाव तर तुमच्या लक्षातच राहील, यामध्ये असं काही तुम्हाला जास्त पाठ वगैरे करत बसण्याची गरज नाही, हे नाव तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात राहीलच. ठीक आहे, तर आय होप तुम्ही आजचं लेक्चर हे एन्जॉय केलं असणार आहे. बरीचशी क्वालिटी इन्फॉर्मेशन आपण कवर केली, पण माझं ना थोडंसं तुमच्याबद्दलचं एक मत आहे की तुम्ही फक्त ऐकायचं म्हणून हे लेक्चर्स ऐकताय किंवा फक्त अभ्यास नावाला म्हणून करताय. तुम्हाला असं खरं तर बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय. कारण ज्या ज्या वेळेस आमच्या टीमनी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेत, कम्युनिटी टॅबमध्ये असतील किंवा या लेक्चरच्या शेवटी सुरुवातीला, तर त्या त्यावेळेस तुम्हाला स्वतःला ते क्वेश्चन अटेम्प करता येत नाहीत. याचं कारण म्हणजे तुम्ही मन लावून अभ्यास करत नाही आहे, किंवा तुम्ही फक्त एक हा व्हिडिओ तुम्हाला एक फ्रीमध्ये अवेलेबल होतो आहे यूट्यूबवरती, तुम्हाला एक टाइमपास म्हणून तुम्ही हे बघताय आणि सोडून देताय. तर असं तुम्ही करताय, मात्र तुम्ही याला सिरियसली घ्यावं अशी माझी एक अपेक्षा आहे. तर त्यासाठीच तुम्हाला काही इथं क्वेश्चन आम्ही देत असतो. असाच एक क्वेश्चन जाता तर तुमच्यासाठी, GDPबद्दल सत्य नसलेली विधानं निवडा. अ ब क अशी 3 विधानं दिलीत. अ विधान, मूडीज संस्थेच्या अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा दर 2021 आर्थिक वर्षासाठी 6.6% राहील. ब, RBIने 2019 आर्थिक वर्षाचा अंदाज 6.5%वरून 5.8% वर्तवला आहे. आणि क विधान, जागतिक बँकेनुसार नेपाळ व बांगलादेश यांची अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा चांगली वाढ दाखवत आहे. तर तुम्हाला यापैकी सत्य नसलेली विधानं निवडायची आहेत. नक्कीच तुम्ही सगळेजणं या क्वेश्चनला करेक्ट अटेम्प्ट कराल, तुमच्या सगळ्यांचा आन्सर बरोबर येईल, कारण ही इन्फॉर्मेशन आपण याआधीच्या दैनिक मराठीच्या सेशन्समधून बघितली आहे. त्यामुळं तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर अजिबात चुकवू नका. ठीक आहे, आणि रेग्युलर प्रॅक्टिससाठी म्हणून विजन स्टडीवरती आम्ही टेस्ट सिरीज सुरू केल्या. त्या टेस्ट सिरीज विषयानुसारसुद्धा आहेत, त्यामुळे याचा लाभ तुम्ही नक्की घ्या. याची फीसुद्धा फार कमी ठेवण्यात आली आहे. विषयानुसार जर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करण्याचा विचार करताय तर नक्कीच जो विषय तुमचा वीक आहे किंवा ज्यामध्ये तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची तर त्या पर्टिक्युलर विषयाची तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला सगळ्या विषयांच्या एकत्रितपणे टेस्ट जॉईन करायच्यात तर तशीसुद्धा सुविधा आहे. 1800 रुपयाची फीज राहील आणि यामध्ये जवळपास 138 टेस्ट ह्या तुमच्या कव्हर केल्या जातील. प्रत्येक विषयाच्या 5 फुल लेंथ टेस्टसुद्धा असतील, त्यामुळे तुमची भरपूर प्रॅक्टिस होणार आहे. तर नेहमी तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, क्वालिटी क्वेश्चन्स नेहमी ऑब्झर्व करत चला. अगदी सिम्पल क्वेश्चनचे आन्सर हे प्रत्येकजण देऊ शकतो, मात्र जे क्वेश्चन आपल्या एक्झाममध्ये मॉडरेट टू हाय लेवल या कॅटेगरीमध्ये येतात त्या क्वेश्चनमध्येच आपल्या ज्यावेळेस मार्क मिळवता येतील, किंवा ते क्वेश्चन जे असतील तर तेच आपल्याला रँकमध्ये थोडंसं पुढं ढकलणारे असतील. त्यामुळे मॅक्झिमम क्वालिटी क्वेश्चन्सचीच प्रॅक्टिस करा आणि ते क्वेश्चन अटेम्प्ट करण्यासाठी मॅक्झिमम क्वालिटी अभ्यासावरती भर द्या. ठीक आहे, तर माझं फक्त एक सांगण्याचं काम आहे, नक्कीच त्याची अंमलबजावणी तुम्हाला स्वतःलाच करायची आणि त्यासाठी तुम्ही नक्की मेहनतसुद्धा घ्याल, हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना. तर याच एका चांगल्या विषसोबत आपण या लेक्चरमध्ये इथंच थांबू. भेटूयात पुढच्या येणाऱ्या अशाच क्वालिटी इन्फॉर्मेशनसोबत. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दीज फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.